लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. कोल्हापूरकरांसाठी सतेश पाटील विरुद्ध धनंजय महाडिक हे द्वंद्व नवं नाही. हे दोघं नेते नेहमीच एकमेकांवर टीका करत असतात. लोकसभेच्या निमित्तानं एका प्रचारसभेमध्ये धनंजय महाडिक यांनी पालकमंत्री पदावरून सतेज पाटलांना डिवचलंय. पाहूया त्याबाबतचाच हा विशेष रिपोर्ट. कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळण्याचा मान कोणाचा होतो? पाच वेळा निवडून येणाऱ्या माणसाचा का दीड वेळा निवडून आलेल्या माणसाचा? मुश्रीफ साहेबांना पालकमंत्री पद मिळू नये म्हणून त्यांनी काय काय खटाटोप केलं हे मला माहिती. कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपती आणि संजय मंडलिकांमध्ये सामना आहे. मात्र राजकीय आखाडा रंगलाय तो धनंजय महाडिक आणि सतेज पाटलांमध्ये. काँग्रेस आमदार सतेज पाटील हे कोल्हापूरचे दोन वेळा पालकमंत्री होते. मात्र 2019 मविया काळातील पालकमंत्री पदावरून धनंजय महाडिकांनी सतेज पाटलांना टीकेचं लक्ष्य केलंय. कॅबिनेट मंत्री असलेल्या हसन मुश्रीफ यांच्या तोंडचा घास हिसकावून सतेज पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री झाले असा आरोप महाडिकांनी केलाय. नागलकरांनी काही शिकण्याची गरज आहे. आम्ही नेहमीच सांगत आलेलो आहे महाडिकांचं चालूच असते. तुम्हाला वाटते महाडिक पाटील सुरू आहे, तसं नाही आहे. हा व्यक्ती आत्मघातकी आहे, हा द्वेषी आहे, हा सूडबुद्धीनं काम करणारा व्यक्ती आम्ही नेहमी सांगत आलेलो आहे. तो आता बघा सूडबुद्धीनं कसं वाप. आणि याचे अनेक उदाहरणं आहेत, मी आता त्यात बोलून वेळ घालवणार नाही. कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळण्याचा मान कोणाचा होतो? पाच वेळा निवडून येणाऱ्या माणसाचा का दीड वेळा निवडून आलेल्या माणसाचा? पाच वेळा निवडून आलेले मुश्रीफ साहेब, पाच वेळा. म्हणजे सिनियरिटी आहे का नाही? ते महाविकास आघाडीचे घटक आहेत. महाविकास आघाडीचे प्रमुख घटक, प्रमुख भाऊ म्हणून राष्ट्रवादी त्या पक्षामध्ये, त्या संघटनेमध्ये, त्या महाविकास आघाडीमध्ये असताना मुश्रीफ साहेबांना पालकमंत्री पद मिळू नये म्हणून त्यांनी काय काय खटाटोप केलं हे मला माहिती. कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण कायमच सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्या भोवती फिरतं. निवडणूक कोणतीही असो, उमेदवार कोणीही असो, या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमकी झडतात. यंदाची लोकसभा निवडणूकही त्याला अपवाद नाहीये. जिथं संधी मिळेल तिथं हे दोघे नेते एकमेकांवर तुटून पडतायत. विरोधकांना सांगायचं, तुम्ही तुमचा प्रचार करा, माझी हरकत नाही. आमचा प्रचार करणाऱ्याच्या आडवं जायचा प्रयत्न केला तर बंटी पाटलाबरोबर गात आहे हे जाहीरपणे मी या ठिकाणी सांगतो. हे जाहीरपणे सांगतो, निवडणूक 14 दिवसात होईल. 14 दिवसानंतर 7 तारखेनंतर ज्यांच्यासाठी तुम्ही जे काही करताय ते तुमचा फोन सुद्धा उचलणार नाही. परंतु 7 तारखेनंतर मात्र बंटी पाटील आणि मी असणार आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. परंतु आमच्या माणसानं प्रचार करत असताना कोण जर आडवं येत असेल, कोण जर वेगळी भाषा वापरत असेल, तर मी सुद्धा 25 वर्ष या मातीत कसलेला पहिलवान आहे. कुणाला चितपट कधी करायचं हे नक्की या ठिकाणी सांगतो. माझ्या नादाला इतक्या कुठल्याही बारक्या कार्यकर्त्यांना लागू नये. लोकशाहीमध्ये सगळे प्रचार करत असतात, हे काठीची भाषा वगैरे खरं म्हणजे त्यांना दंगल घडवायची असावी कदाचित. त्यांचा तो नेहमीचा फॉर्म्युला आहे की आपल्या हातातून यश निष्ठत असलं की मग अशा पद्धतीचे काहीतरी स्टंट करायचे आणि लोकांचं अट्रॅक्शन मिळवायचं. खरं म्हणजे ते बहुतेक विसरलेले दिसतात. ते आता गृहमंत्री नाही आहेत. गृहमंत्री असताना ते असे अनेक स्टेटमेंट त्यांचे आहेत, सोडणार नाही, बघून घेऊ, कार्यक्रम करू, उचलून आणू, जाहीर वक्तव्य त्यांनी केलेले. कोल्हापुरात काँग्रेसनं छत्रपती शाहू महाराजांना मैदानात उतरवलंय. मात्र शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिकांकडून सातत्यानं शाहू घराण्याच्या वारसदाराबद्दलचा मुद्दा छेडला जातोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा, राजश्री शाहू महाराजांचा विचार दिल्लीमध्ये पोचला पाहिजे ही सामान्य जनतेची इच्छा आहे आणि त्या इच्छेला अनुसरून पुढून देखील काही गोष्टी होतील अशी अपेक्षा होती. परंतु आता आपण बघतोय की सगळं सोडून ते इथं बसलेत. मला का कळत नाही की एवढा विरोध शिवाजी महाराजांच्या विचाराला, शाहू महाराजांच्या विचाराला ते का करतायत हा प्रश्न निश्चितपणे आहे. परंतु मी म्हटलं तसं जनतेनंही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे. नेमक्या दिशेला कुठल्या जायचं हे लोकांना कळत. अनेकांची विनोदबुद्धी फार जागृत झालेली आहे या निवडणुकीच्या मतानं. मी 1 तारखेला कोल्हापूरमध्ये जाऊन पत्रकार परिषद घेणार आहे आणि खऱ्या गादीचा अपमान कुणी केला, छत्रपती संभाजी महाराजांना तिकीट न देऊन त्यांच्याकडनं कसं ॲग्रीमेंट करून घेण्यात आलं, त्यांच्यावर कसा दबाव टाकण्यात आला आणि ते जे छत्रपती संभाजी राजांची एक जी पत्रकार परिषद आहे त्याच्यामध्ये एका मंत्र्याचा फोन आला, एका मंत्र्याचा फोन आला, जे राजे म्हणतायत तो मी मंत्री आहे,
माझ्या बंगल्यावर कशा पद्धतीनं ॲफिडेव्हिट लिहून घेण्यात आलं छत्रपती संभाजीराजांकडनं, याची पत्रकार परिषद मी लाव रो व्हिडिओ असं दाखवून कोल्हापूरमध्ये करणार आहे. कोल्हापूर मतदारसंघात शाहू महाराज आणि संजय मंडलिक एकमेकांविरोधात उभे ठाकलेत. मात्र काँग्रेस आमदार सतेज पाटील आणि भाजपा खासदार धनंजय महाडिकांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं चित्र आहे. त्यामुळे या दोघा राजकीय वैऱ्यांमधली ही लढाई कुठपर्यंत जाणार याकडे कोल्हापूरकरांचं लक्ष लागलंय. शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.